सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दारात बसून ढोल वाजवत आज भाजप किसान मोर्चातर्फे आंदोलन केले. ऊस दराच्या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आले. या बँकेतील संचालक, चेअरमन, कारखानदार यांना जाणीव होण्यासाठी ही बँक शेतकऱ्यांची आहे. या बँकेत ठेवी पैसे शेतकऱ्यांचे आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या पैशावर तुमची बँक चालते, कारखाने चालतात, त्याच शेतकऱ्यांना गेली 25 दिवस झाले तुम्ही ताटकळत ठेवले आहे, असा आरोप भाजप युवा नेते पैलवान पृथ्वीराज पवार यांनी केला आहे. जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्यामुळे त्या नेत्याचे या बँकेवर कंट्रोल असल्यामुळे त्याचा दबाव खाली ऊस दराची कोंडी फुटत नाही. ढोल वाजवून आज इशारा देत आहोत, ऊस दराची कोंडी फोडली नाही तर तुमची अर्थवाहिनी असणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला बेमुदत टाळे ठोकून आणि तुमची आम्ही कोंडी करू, असा इशारा पैलवान पृथ्वीराज पवार यांनी दिला आहे. आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चातर्फे आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दारात बसून ढोल वाजवत आहोत. इथं येणारे संचालक, इथले चेअरमन, इथले कारखानदार या सगळ्यांना जाणीव झाली पाहिजे की ही बँक शेतकऱ्यांची आहे. या बँकेत ठेवीचे पैसे शेतकऱ्यांचे आहेत आणि या ज्या शेतकऱ्यांच्या पैशावरती तुमची बँक चालते, तुमचे कारखाने चालते, त्या शेतकऱ्यांना तुम्ही गेली 25 दिवस ताटकळत ठेवलेला आहे. मागच्या वर्षी मार्चनंतर आजपर्यंत साखरेचे दर हे 40 रुपयाच्या वर राहिलेले आहेत, त्यामुळं 400 रुपये मागचे देणं शक्य आहे. त्याचबरोबर दुष्काळामुळं ऊसाचं उत्पादन 40% आलेलं आहे, त्यामुळं पुढच्या वर्षीसुद्धा साखरेचे दर हे 40 रुपयाच्या वर राहणार आहेत, त्यामुळं 3500 रुपये पहिली उचल देणं शक्य आहे. फक्त जिल्ह्यातल्या एका मोठ्या नेत्यामुळं, त्याचं या बँकेवरती कंट्रोल असल्यामुळं त्याच्या दबावाखाली हा दराची कोंडी आणि मागच्या 400 रुपयाची कोंडी फुटत नाही आहे. आज आम्ही ढोल वाजवून इशारा देतो आहे, तुम्हाला जागृत करतो आहे की तुम्ही लवकरात लवकर पुढाकार घेऊन ही कोंडी फोडावी, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुमची जी अर्थवाहिनी आहे ही जिल्हा मध्यवर्ती बँक, या बँकेला बेमुदत टाळे ठोकून तुमची आम्ही कोंडी करू.